नमस्कार, मी तन्मय टिल्लू। रात्रीचे 8 वाजतात आणि आपण पाहताय इनसाइड स्टोरी हे बातमीपत्र। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। देशात लव जिहाद विरोधी कायदा आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करा या मागणीसाठी नाशिकमध्ये हिंदू संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। दिल्लीसारखी घटना रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं पुढाकार घ्यावा अशी मागणी नाशिकमधील हिंदू संघटनांनी केली आहे। आफताबनं दिल्लीत श्रद्धा वालकरचे 35 तुकडे करत निर्घृणपणे हत्या केली। या घटनेनं युवतींमध्ये दहशत निर्माण झाली आहे। दिल्लीच नव्हे तर राज्यात लव जिहादची समस्या गंभीर रूप धारण करतेय, त्यामुळे देशात लव जिहाद विरोधी कायदा तसंच धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजानं आक्रमक पवित्रा घेतलाय। आज आपण बघतोय की महिलांवरचे अत्याचार, त्यात आपण लव जिहाद हा जो विषय आहे तो प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे। त्यांचे उद्देश वेगळे आहेत आणि त्याबरोबरच धर्मांतर बंदीवर सुद्धा एखादा कायदा व्हायला पाहिजे। त्या अनुषंगाने आजचा मोर्चा मी आयोजित केलेला। आमच्या मागण्या याच आहे की लव जिहादसाठी इतके सगळ्या ज्या महिला आहेत आज त्याच्यामध्ये अटकलेल्या आहेत, त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने आणि देशासाठी कठोर कायदा केलाच पाहिजे। कारण आमच्या माता भगिनी त्यामध्ये अडकतायत, त्यामुळे त्यांचा संसार पूर्ण नष्ट होतोय। आमची भगिनी श्रद्धा हिला ज्या पद्धतीचे 36 तुकडे केले गेले हे भविष्यात घडू नये म्हणून आम्ही या ठिकाणी आज हा प्रचंड मोर्चा या ठिकाणी आयोजित करत आहोत। समस्त हिंदू बांधव आज यात सामील झाले, मी सर्वांचं स्वागत या ठिकाणी करतो आणि शासनाला आज आम्ही या ठिकाणी निवेदन देत आहोत। पुढची बातमी। मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बाईक्सला आग लागली आहे। या आगीत 42 गाड्या भस्मसात झाल्या। समाजकंटकांकडनं आग लावण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। नवी मुंबईमधील मानसरोवर स्टेशन बाहेर 42 बाईक भस्मसात झाल्यात। मानसरोवर पार्किंगमध्ये या बाईक्सना आग लागली। समाजकंटकांकडून आग लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला गेला आहे। नवी मुंबईतील ही घटना आहे। पुढची बातमी। आम्ही उदयनराजेंच्या पाठीशी असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। उदयनराजेंच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचल्या असंही फडणवीसांनी म्हटलं। राज्यपालांबाबतचा निर्णय सरकारच्या हाती नाही, राज्यपालांसंदर्भातले अधिकार राष्ट्रपतींचे असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। उदयन महाराज जे आहे त्यांच्या पाठीशी आम्ही सगळे आहोत आणि छत्रपतींचे वंशज हे कधीच हतबल होऊ शकत नाहीत, त्यामुळे जरी त्या ठिकाणी भावनेतनं ते बोलले असले तरी महाराष्ट्र देश त्यांच्या पाठीशी आहे। त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या भावना योग्य ठिकाणी पोचलेल्या देखील आहेत। शेवटी राज्यपाल हे पद एक संवैधानिक पद असतं आणि ते सरकारच्या हाती नसतं, सरकार त्यात काहीच करू शकत नाही। राज्यपालांना अपॉइंट करण्याचे अधिकार हे राष्ट्रपतींचे असतात, त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र ते देखील समजून घेते। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दिल्लीतल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडे त्यांनी ही इच्छा बोलून दाखवल्याचं सूत्रांनी सांगितलं। आता वेगळी जबाबदारी मिळाली असा प्रयत्न कोश्यारी करत असल्याचं समजतं, त्यामुळे कोश्यारी राज्यपाल पदावरनं मुक्त होणार असल्याच्या चर्चा रंगतायत। तर अशा चर्चा तथ्यहीन असल्याचा दावा राज्यपालांच्या राजभवनातल्या निकटवर्तीयांनी केलाय। कोश्यारींच्या पदमुक्ततेबाबतच्या चर्चा या चुकीच्या असल्याचं त्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलंय। भगतसिंह कोश्यारींना त्यांच्या राज्यात परतायचं आहे अशी इच्छा त्यांनी आपल्याजवळ बोलून दाखवल्याचा दावा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलाय। मात्र त्यामागे काय कारण आहे हे त्यांनी सांगितलं नसल्याचंही अजित पवारांनी म्हटलंय। पुण्यामध्ये कालवा सल्लागार समितीच्या बैठकीच्या वेळेस तुम्ही मला विचारलं होतं तेव्हा सांगितलेलं होतं की ते पण खाजगीत म्हणतात की बाबा मला आता माझ्या राज्यामध्ये जायचं आहे, मग ते काही कारण आहे का काही कळायला मार्ग नाही। दरम्यान शिवसेनेनं राज्यपालांविरोधात बंद पुकारल्यास राज्य आणि केंद्र सरकारची नाचक्की होईल। राज्यात राज्यपालांविरोधात वातावरण आहे, त्यामुळे राज्यपाल सुटकेचा मार्ग शोधावेत अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे। बंद पुकारल्यास राज्य सरकारची नाचक्की होईल असं राऊत म्हणाले।
महाराष्ट्रामधलं एकंदरीत जे वातावरण सध्या आहे त्यांच्या विरोधात, त्याच्यामुळे ते सुटकेचा मार्ग शोधत आहे असं असावं मी खात्रीनं सांगू शकत नाही. शिवसेनेनं सुद्धा बंदचे संकेत दिलेले आहेत, म्हणजे इतर विरोधी पक्षांसह महाराष्ट्र विकास आघाडीने. अशा प्रकारे जर बंद पुकारला गेला राज्यपालाविरुद्ध तर केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची नाचक्की होऊ शकते आणि लोकांच्या त्या संतप्त भावना आहेत. तर राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप खासदार सुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि मराठी माणसाचा अवमान केल्याप्रकरणी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि भाजप खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी केलेल्या विधानांमुळे अनुसूचित जातीसोबतच सर्वसामान्य लोकांच्या भावना दुखावल्या असल्याचा याचिकेत उल्लेख करण्यात आला आहे. लवकरच या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. याचिकाकर्ता रमा अरविंद यांच्या वतीनं ॲडव्होकेट अमित कटारनवरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींवर कठोर कारवाई व्हायला हवी, कारवाई होत नसेल तर शिवरायांचं नाव घेऊ नका असा खणखणीत इशारा खासदार उदयनराजे भोसलेंनी दिलाय. पुण्यात शिवप्रेमी संघटनांच्या बैठकीनंतर ते बोलत होते. शिवरायांचा अवमान होऊनही कारवाई होत नसल्यानं उदयनराजे यावेळी भावूक झाले. प्रत्येक पक्षाच्या श्रेष्ठींनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे असं सांगतानाच येत्या 3 डिसेंबरला रायगडावर प्रतिकात्मक आक्रोश करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. वयाने तर आपल्यापेक्षा ते राज्यपाल वयाने तर मोठे आहेतच, म्हणजे सज्ञान आहेत ना ते. त्यांना समजायला हवं होतं की आपण काय विधान करायचं, कोणाबद्दल करतोय. आणि अशा एका ज्या जबाबदार पदावरती असून असलं म्हणजे पदावरती असताना असं जेव्हा तुम्ही विधान करता काय समजायचं लोकांनी, काय अर्थ घ्यायचा. आणि त्याच्या विरोधात जर ॲक्शन घेतली गेली नाही आणि तो जो काय त्रिवेदी सुधांशु त्रिवेदी त्याच्या त्यांनी पण काय बोलायचं, माफीनामा. हा या जगात त्यांनी थोडंसं बुद्धी चेक केली पाहिजे. त्यांनी हा स्टँड त्या त्या पक्षाच्या श्रेष्ठीने घेतला पाहिजे, का घेत नाही. कोण असं करतंय, कोण बगल देतंय, तर कोण हे काय करतंय, तर काय मग घेऊ नका ना नाव. कशाला घेतो आपण यांचं नाव, का घ्यायचं. एक कमाल आहे मला तर खरंच, काय बोलू आणि काय नाही मला म्हणजे सुधरत नाही. शिवाजी महाराजांचे तुमच्यासारखा सगळ्यांसारखा एक शिख भक्त म्हणून माझ्या वेदना या ठिकाणी मांडतोय. हे बोलताना सुद्धा एवढं वाईट वाटतं की बोलायचंय नाही. संकल्पना म्हणजे अक्षर सांगतो, कधी कधी असं वाटतं बोलताना एवढ्या वेदना होतात, मेलो असतो दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तर परवडलंच. काय दिवस आलेत हेच दिवस बघायचे होते. राज्यपालांकडनं शिवाजी महाराजांचा अपमान होऊनही भाजपचे टगे शहाणपण शिकवतात अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. महाराजांच्या अपमानानंतर माफी मागावी, लंगडं समर्थन कोणी करू नये असंही अजित पवारांनी सुनावलं. महाराजांविषयीच्या वक्तव्याचं राजकारण करणं चुकीचं आहे असं फडणवीस म्हणाले. पंडित नेहरूंकडून जेव्हा अपमान झाला होता तेव्हा पंडित नेहरूंनी माफी मागितली, इतके ते मोठे होते. त्यांना कळलं आपल्याकडून चूक झाली लिखाणात आणि बोलण्यात छत्रपतींविषयी, तेव्हा त्यांनी पंतप्रधान असतानाही माफी मागितली. मोरारजी देसाई मोठे नेते होते, त्यांचा आणि महाराष्ट्राचा वाद आहे. त्यांच्याकडून काही चुकीची विधानं गेली होती छत्रपतींविषयी, त्यांनीही माफी मागितली. प्रत्येकाने माफी मागितली, पण भारतीय जनता पक्षाचे हे जे टगे आहेत ते टगे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून परत महाराष्ट्राला शहाणपणा शिकवत आहेत हे महाराष्ट्र बघतो आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आणि भारताचं दैवत आहेत, ते आदर्श आहेत.
त्या संदर्भात कुठलाही वाद होऊ शकत नाही आणि त्या संदर्भात काही लोक जे राजकारण करण्याचा प्रयत्न करतात तेही योग्य नाही आहे. महाराजांचा सन्मान कोणी कमी करू शकत नाही हे अतिशय स्पष्टपणे सांगितलं. पण बोलताना एखादी चूक होती परंतु आम्ही दिलगिरी व्यक्त करून मोकळं होतो. तसं एकदा नाही घडलं, सातत्याने घडतंय. त्यांचं लंगडं समर्थन करण्याचा प्रयत्न कुणी करू नये. सांगावं की बाबा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल कुठल्याही व्यक्तीने अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचं काहीच कारण नाही आणि महाराष्ट्र ते खपून पण घेणार नाही. ई बाईक टॅक्सी संदर्भात रिक्षा संघटनांनी पुण्यामध्ये जोरदार आंदोलन केलंय. या प्रकरणीच आंदोलनामध्ये एका ई बाईक टॅक्सी चालकाला मारहाण देखील करण्यात आली आहे. ई बाईक टॅक्सी संदर्भात रिक्षा संघटनांनी आंदोलन केलं, ते स्थगित करण्यात आलेलं आहे. पुण्यातील रिक्षा संघटनांचं आंदोलन आता स्थगित झालंय. जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, रिक्षा संघटनांचे पदाधिकारी मिळून एक समिती गठीत करण्यात आली आहे आणि हे आंदोलन तुर्तास तरी स्थगित करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. 11 डिसेंबरपर्यंत मार्ग न निघाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा रिक्षा संघटनांनी दिला. जोरदार आंदोलन आज पुण्यात करण्यात आलंय. मागण्यांसंदर्भात समिती गठीत केल्यानं आंदोलन स्थगित केल्याचं संघटनांनी म्हटलंय. मात्र 11 डिसेंबरपर्यंत ही मुदत देण्यात आली. अधिक माहिती जाणून घेऊयात सागर आव्हाड यांच्याकडून. सागर, 11 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे, कोणत्या मुद्द्यांवरती हे आंदोलन सध्या तुर्तास स्थगित करण्यात आलंय? तन्मय, आपण जर बघितलं तर आज 10 संघटना एकत्र येत मोठं आंदोलन जे आहे ते आरटीओ कार्यालयासमोर करण्यात आलेलं होतं. या आंदोलकाच्या मागण्या ज्या आहेत, रॅपिड ही जी कंपनी आहे ही बाईक टॅक्सीची, इथं जे ऍप्लिकेशन आहे तिच्यावरची कारवाई करावी आणि बंदी घालावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं होतं. तहसीलदार तृप्ती कोलते पाटील या सरकारच्या वतीनं त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांचा निरोप घेऊन या ठिकाणी आलेल्या होत्या. त्यांनी आश्वासन दिलं, एक समिती जी आहे ती गठीत करण्यात आलेली आहे. यामध्ये रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष, त्याचबरोबर पोलीस अधिकारी, आरटीओ अधिकारी आणि कंपनीचे काही माणसं असतील अशी एक समिती गठीत करण्यात आली. आणि 11 डिसेंबरपर्यंत जर मार्ग निघाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. तोपर्यंत बैठक जी आहे या समितीची बैठक होईल आणि बैठकीमध्ये हा निर्णय जो आहे तो घेण्यात येणार आहे. आणि जर रिक्षा चालकांचं समाधान झालं नाही तर 11 डिसेंबरला पुन्हा चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा या संघटनांनी दिलेला आहे. त्यामुळे आजचं आंदोलन जे आहे ते स्थगित करण्यात आलंय. चिन्मय, नक्कीच धन्यवाद सागर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. नोटबंदीवरनं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा एकदा झुंपली आहे. नोटबंदी काळात काय केलं, कशा नोटा बदलल्या, मला जास्त बोलायला लावू नका असा इशारा महाजनांनी खडसेंना दिला. तर आत्तापर्यंत गप्प होतो का, गप्प का राहिलो, कोणाचा दबाव होता, काय शोधायचं आहे ते शोधून काढा असा पलटवार खडसेंनी केलाय. तुम्ही तुमची सत्ता असताना वाटेल ते केलं, पण आमची सत्ता असताना आम्ही एक गोष्ट सुद्धा चुकीची करणार नाही. एक गोष्ट चुकीची करणार नाही, जे करा असेल ते तुम्ही त्या ठिकाणी करू आणि ते सत्य असेल ते बाहेर येईल. पण मात्र तुम्हाला त्याला बोलावं लागेल, तुम्हाला निश्चित बोलावं लागेल. तुम्ही किती आवडला विका चोर एका चोऱ्या केल्या का काय आपण सांगितलं नका आणि मोदी नोटाबंदीच्या काळात काय झालं काय नाही तुला पुणे अडवलं होतं, आतापर्यंत तुझी जबान का चूक राहिली, असं काय होतं की गिरीश भाऊ आतापर्यंत बोलले नाही आणि आताच बोलायला लागले, असा कुणाचा दबाव होता गिरीश भाऊ की बोलू नये, तुला बोलायला तर बाबा तेव्हाही परवानगी होती आताही परवानगी होती, मग शोध न काढून अन्न काढून तुला काय काढायचं आहे. खासदार संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव कोर्टानं आता त्यांना समन्स पाठवलंय. 2018 सालच्या गुन्ह्याप्रकरणी 1 डिसेंबरला कोर्टात हजर राहण्याचं फरमान काढण्यात आलंय. कोर्टात हजर न राहिल्यास संजय राऊतांना अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान बेळगावसाठी आत्तापर्यंत 69 जणांनी बलिदान दिलंय. महाराष्ट्रासाठी 70वं बलिदान द्यायला मी तयार आहे अशी प्रतिक्रिया राऊतांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राविषयी बोलणारे, सीमाप्रश्नाविषयी बोलणाऱ्या सगळ्यांना ते अशा प्रकारे अडकू इच्छितात, त्रास देऊ इच्छितात. पण शिवसेना वचनबद्ध आहे सीमा बांधवांसाठी, त्याच्यामुळे मला
अशा प्रकारे वॉरंट आला असेल, अटकेसंदर्भात तलवार असेल, तर त्या तलवारीशी आम्ही लढत राहू। सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्याचा पाणी संघर्ष चांगलाच पेटलाय। पाणी प्रश्न सोडवा नाहीतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचा सत्कार करू असा आक्रमक पवित्रा जत तालुका पाणी संघर्ष समितीनं घेतलाय। जत तालुका पाणी संघर्ष समितीनं राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता, 8 दिवसात पाणी देण्यासाठी कॅबिनेटची मीटिंग बोलावून निर्णय जाहीर करा, अन्यथा आम्ही कर्नाटकात जाणार असा अल्टिमेटम सरकारला देण्यात आला। पण 3 दिवस उलटूनही महाराष्ट्र सरकारनं याची दखल घेतलेली नाही। त्याच पार्श्वभूमीवर जत पाणी संघर्ष समितीनं राज्य सरकारला इशारा दिलाय। सीमा भागाबाबत वादग्रस्त विधानं करणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना जतमध्ये बोलावू आणि सत्कार करू असा इशारा जत पाणी संघर्ष समितीनं दिला। कन्नडिगांची संघटना कर्नाटक रक्षण वेदिकेनं जत तालुका पाणी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतलीय, आगीत तेल ओतण्याचंच काम केलंय। महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, आमची मानसिकता आमचा अंत बघू नका, म्हणून शेवटची अजून सुद्धा आता 3रा दिवस आहे, अजून 4-5 दिवस राहिलेले आहे 8 दिवस व्हायला, पण 8 दिवसात तुम्हाला अजून विनंती आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री जलसंपदा मंत्री यांनी जत तालुक्यात येऊन एक बैठक आयोजित करून आमचा प्रश्न मार्गी लावावं, अन्यथा आम्ही ह्या 8 दिवसानंतर आम्ही कर्नाटक जाण्यासाठी तीव्र आंदोलन करून त्या बोम्मईंना उमदीमध्ये आणून त्यांचा सत्कार करून मग आम्ही सरळ तुम्हाला टाटा करणार आहे। पुढची बातमी, महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर 30 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे, पण त्याआधी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आपली पावलं टाकायला सुरुवात केली आहे। सुनावणी आधीच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई 29 नोव्हेंबरला दिल्लीला जात आहेत। दिल्ली दौऱ्यात ते ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांची भेटही घेणार आहेत। महाराष्ट्रासोबतच्या सीमा वादावरच्या प्रत्येक मुद्द्याबाबत बोम्मई रोहतगी यांच्यासोबत चर्चा करणार आहेत। राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या आजारपणावरनं खिल्ली उडवली होती, त्यावर आता संजय राऊतांनी उत्तर दिलंय। मिमिक्री पाहायची असेल तर आम्ही जॉनी लिव्हरची पाहू असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। काल परवाकडे मुख्यमंत्री पदावरती असलेले आणि आता बाहेर पडलेले, मुख्यमंत्री पदावरती असताना बघितलं तब्येतीचं कारण सांगून एकनाथ शिंदे रात्रीच्या रात्री जी काय फिरवली कांडी, आता फिरतायत सगळीकडे, यांच्यासारखा वागणारातला मी नव्हे। स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि बागेमध्ये कोपऱ्यात जाऊन बसायचं, हे असले धंदे मी नाही करत। आम्हाला जर मिमिक्री पाहायची असेल, काही मुद्रा अभिनय नाट्य अभिनय पाहायचा असेल, तर आम्ही जॉनी लिव्हरचे पाहू, आम्हाला राजू श्रीवास्तव आवडायचा। विचाराने काय आम्ही खरं मिमिक्री बघू, हे आवाज काढणं अमुक करणं तमुक करणं हे आता खूप झालं, याच्या पलीकडे आपण आता मॅच्युअर झालेलो आहात, थोडं पलीकडे पहा, महाराष्ट्र पहा पूर्ण। श्रद्धा खून प्रकरणी महत्वाचा पुरावा पोलिसांच्या आता हाती आलाय। श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ज्यानं केले ते हत्यार पोलिसांना सापडलंय। श्रद्धाची अंगठीही मिळाली आहे, श्रद्धाला आफताबनं गिफ्ट दिलेली ही अंगठी। श्रद्धाच्या खुनानंतर आफताबनं दुसऱ्या मुलीला ही अंगठी गिफ्ट दिली होती। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय। कणकवली सावंतवाडी कुडाळ तालुक्यात विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। अचानक आलेल्या पावसानं अनेकांची तारांबळ उडाली, अनेक ठिकाणी वीज देखील गायब झाली आहे। आंबा बागायतदारांसोबत रब्बी हंगामाची शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या पिकाचं यात मोठं नुकसान झालंय। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे